मिळतात बघून घ्यायचे बारीक स्प्रे असल्यामुळे ती तिकडे समोर बघून घ्या किती लांब जाते नाहीतर येरी असा प्रेशर नसल्यामुळे आपण चार्जिंगच्या पंपाने इतक्या लांब फवारणी करू शकत नाही आता या झाडाची बघून घ्या मित्रांनो हे झाड संत्र्याचं तर हे झाड 18 फुटाची याची लांबी आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना माहित सुद्धा आहे आपल्या बागीच्याचं पाहून घ्या म्हणजे मध्यभागी जरी चाललं तरी दोन्हीकडे आपण कव्हर करू शकतो एरिया बघून घ्या इथपर्यंतही जाते इकडे इथपर्यंत जाते त्या झाडावर सुद्धा जाते बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आपण पाहता कृषी मंथन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित राहत असतो त्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण तुम्ही मागच्या व्हिडिओला म्हटले होते की हे ब्लोअर जे आहे ते कुठं मिळेल काय आहे याची सविस्तर माहिती द्या तर तीच माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे हा व्हिडिओ काय स्पॉन्सर वगैरे काही नाही मित्रो पण हा हे तुम्हाला कुठं मिळेल ते सांगतोय मी आपण हे स्वतः खरेदी केलेलं आहे याचे रिस्पॉन्स कसे असतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की आज सकाळपासून जे तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आज माझा वाढदिवस आहे आणि तुम्ही व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल इथून सर्व सगळ्या ज्या सोशल मीडियाचे माध्यम आहेत तिथून तुम्ही सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल खरंच सर्वांचं खूप खूप मनापासून आभार मित्रो कारण तुम्ही जे प्रेम माझ्याबद्दल दाखवलंय तर इतकी ग्रोथ यूट्यूब चॅनलची दोन वर्षाच्या कालावधीच्या आत म्हणजे जवळपास 1.5 वर्ष आपल्या चॅनलला होऊन इतकं प्रेम दाखवलंय त्याबद्दल खरंच तुमचं खूप मनापासून सर्वांचं खूप खूप आभार मित्रो आता लवकरच आपल्या 2 दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती 3 लाख सबस्क्राईबर सुद्धा पूर्ण होणार आहेत तर आज आपल्याला या ब्लोअर विषयी बोलायचे मित्रो तर याच्यामध्ये 6000 RPM ची मोटर आहे मित्रो तर याने काय होतं जे आपण औषध फवारणी करतो कोणत्याही पिकामध्ये तर ते औषध आपलं निम्मेच औषध लागतं काय होतं जेव्हा आपण याच्यामध्ये स्प्रे करतो याच्यामध्ये जी 6000 RPM ची जी मोटर बसवलेली आहे तर ती आपण चालू केल्याच्यानंतर एकदम चांगल्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये बारीक धुवा असा होतो आणि आपल्याला चालताना जोरात चालता येतं त्यामुळं आपल्याला औषधे कमी लागतं आणि पाणी कमी लागतं तर हे मी तुम्हाला जोडायचं कसं याचं आहे कसं ते सर्व दाखवून घेतो बघू शकता याला अटॅचमेंट एक पिन आलेली आहे अशी तर ही पिन आपल्या जे फवारा आहे त्यालाही सुद्धा बसते विथ याच्यामध्ये एक आपल्याला बॅटरीसुद्धा दुसरी टाकायची असली तरी टाकता येते तर आपल्याला हे जोडायचं कसं ते दाखवतो हे आपल्या पंपाला या साईडला एक सॉकेट असतं मित्र बघू शकून घ्या तर इथं आपल्याला ही पिन हे ना निस्ती अशी टाकून द्यायची चालू याचं बटन बंद करतो बघून घ्या आता अशा प्रकारची आपण इथं पिन टाकली पिन अटॅचमेंट झालेली नंतर काय करायचं जी फवारायची आपण नळी असते ही आपले इथं नौजल जे बसवतो आपण ही नळी काय करायचं याला हे अशा प्रकारचं एक अटॅचमेंट येतं याच्यामध्ये हे टाकायचं आहे सविस्तर माहिती देणार आहे मित्रो त्यामुळं सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याची रेंज किती काय संपूर्ण सांगणार आहे हे अशा प्रकारचं अटॅचमेंट केलेलं आहे मित्र आता मी याला उचलून घेतो आणि तुम्हाला सविस्तर सांगतो की हे कशा प्रकारे काम करतं काय नाही तर मित्रो आता हे ब्लोअर मी चालू करतोय याची स्पीड बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे निसतं हे चालू केल्याच्यानंतर कसा आवाज करतं पहा अशा प्रकारचा आवाज करतं तर मी काय करतो आता याला इथं आपले जे पंप आहे याचं निसतं बटन आपल्याला चालू करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला हे चालू करायचं आहे तर मित्रो प्रेशर बघून घ्यायचं धुवा बघून घ्या पाहून घ्या मित्र इकडे पण आणि इकडे पहा तर याचा एक फायदा आहे मित्रो याचं प्रेशर तुम्हाला आता कसं दिसतंय कॅमेऱ्यात दिसतंय का नाही ते तुम्ही एकदा पाहून घ्या तर यानं काय होतं आहे मेन याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगतो जर आपण आता सोयाबीनची हे ती फवारणी करत असताना काय होतं बरेच औषधं आपण स्पर्शी आणतो म्हणजे ती काय होतात की नुसतं जिथं लागलं तिथं जर आळी असली तरच मरतात म्हणजे आळ्याला लागली तरच मरतात आणि आळीनं जर खाल्लं तरी ती आळी मरत नाही असे स्पर्शी औषधं असतात तर त्यासाठी आपल्याला हे औषध ब्लोअरचा खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते ते कसं होऊ शकतं आपण बरेच वेळा आता पेट्रोलच्या पंपाने फवारण्या करतो पण आपलं काय होतं सोयाबीनची ही पानं असतील कोणती एखादी जे पीक असेल वरच्या साईडनं पाणी लागतं ते आपल्या औषधाचं आणि तितक्या याच्यातल्याच आळ्या मरतात पण खाली जे फुलावर असेल शेंगावर असलेली आळी अजिबात मरत नाही तर त्याच्यासाठी हे काम करू शकतो बघून घ्या तुम्ही हे कशाप्रकारे आतमध्ये जाऊन पिकाचं म्हणजे हलवून हे करू शकते बघू शकता आता हे असं फवारायचं म्हणल्यावर बघून घ्या तुम्ही इकडे पहा म्हणजे आपण हे ना शेंगाला सुद्धा याच्यामध्ये पाणी लावू शकतो अशा प्रकारची फवारणी सुद्धा होते यानं बघून घ्या जवळपास माझ्या अंदाजे याची 7 ते 8 फूट जवळपास 10 फुटापर्यंत याची रेंज आहे बघून घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आता इथून हे 18 बाय 18 ची लागवड आहे पण ह्या त्या झाडापर्यंत इथं याचं थोडं पाणी जात आहे तर जवळपास 10 फूट मॅक्झिमम 10 फूट जरी आपण रेंज धरली तरी हे चांगलं आहे
आणि याची किंमत मित्र 1700 रुपये आहे याची किंमत आपण घेतलेलं आहे. आता आपण याचा जे मोठाले आपली फळाची झाड असतात त्याच्यावरती याचा कशा प्रकारे वापर होऊ शकतो ते तुम्हाला एकदा दाखवतो. तर मित्रांनो आता आपले जे फळभाग असतात फळझाड तर याला आपण सुद्धा बागायती शेतामध्ये याची फवारणी करू शकतो. याची रेंज किती आहे मी तुम्हाला दाखवतो. तर आता हे आपले झाड आहे जवळपास आता माझी साईज 6 फूट आहे तर हे 12-15 फुटाचं झाड असेल. मी तुम्हाला याच्यावर फवारणी जाते का नाही आपली याची बघून देतो. आता हे हातात पकडायची गरज नाही याला असं लटकवू शकतो पण मी उगा हातामध्ये पकडलेलं आहे म्हणजे आपले बरेच म्हणतील हात गळून येईल असं तसं तर याला लटकवू सुद्धा शकतो आपण. तर मी असं हातामध्ये पकडले त्याचं काय नाही तुम्हाला जसं वाटेल तसं हे करू शकता. इथं बेल्ट अटॅचमेंट सुद्धा आहे याच्यासोबत. चालू करून दाखवतो मित्रांनो. चालू केली मशीन इकडं पाणी चालू करतं आहे बघून घ्या मित्र. जवळपास 10 फुटाच्या झाडावरती सहज याचा औषध जाऊ शकतं मित्र. पाहून घ्या आता धुवा कसा दिसतोय तुम्हाला काय मी सांगू शकत नाही. कॅमेरात कसं दिसतंय पहा किती इतक्या वरपर्यंत याचा धुवा जात आहे. आज हवाही खूप भरपूर प्रमाणात सुटलेली आहे. बघून घ्या इकडे या लफाडामध्ये जातो तिथे खाली जरी फवारायचं म्हणलं तरी आपण अशा प्रकारची फवारणी याने करू शकतो. म्हणजे एकदम झाड हलून त्याच्या खाली बुडाला औषध लागतं. आता पाहून घ्या याच्यावरती पहा मित्र शेवटपर्यंत औषध याच्यावरती जातं आणि खूप बारीक म्हणजे याचे बारीक बारीक कण असल्यामुळं एक तर पाणी फवारणीला कमी लागतं. अशा प्रकारचं आपण यंत्र घेऊन फवारणी करू शकतो. इथे ऑन ऑफ सुद्धा याला आहे. तर हे कुठं भेटेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तिथं तुम्ही कॉल करून हे घेऊ शकता. घ्या नाहीतर न घ्या तुमची ती जबाबदारी आहे. कारण मी काय खरेदी कराच असं म्हणणार नाही. कारण हे काय कंपनीची कोणी मार्केटिंग नाही. फक्त जे दुकान मी तुम्हाला सांगणार आहे ते आपलं एका शेतकरी मुलाचं दुकान आहे तिथून मी खरेदी केलं आहे. तुम्ही करा तुम्हाला घरपोच डिलिव्हरीसुद्धा याच्यामध्ये मिळेल. पुढची काय प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 900 रुपयापासून जसे तुम्हाला घेता येतील तसे प्राईजमध्ये ते अवेलेबल आहेत. तुम्हाला कोणत्या कंपनीचं घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवूनच घ्या. नंतर तुम्हाला डिलिव्हरी चार्ज वगैरे काय काय आहेत ते सगळं ठरवून घ्या आणि घ्यायचं असेल तरच घ्या. अन्यथा माझा काही तुम्हाला फोर्स नाही किंवा ही मार्केटिंगची वगैरे काही जाहिरात नाही. आपल्या शेतकऱ्याची मुलाचं दुकान आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. सर्वांनी घ्यावं असं काही याचं हे नाही पण ज्याला गरज आहे त्यांनी घेऊ शकता. कारण फळबागा असतील सोयाबीन असेल कापूस असेल एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बघून घ्यायचे बारीक स्प्रे असल्यामुळं ती तिकडं समोर बघून घ्या किती लांब जाते. नाहीतर एरी असा प्रेशर नसल्यामुळं आपण चार्जिंगच्या पंपाने इतक्या लांब फवारणी करू शकत नाही. आता या झाडाची बघून घ्या मित्र. हे झाड संत्र्याचं तर हे झाड 18 फुटाची याची लांबी आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांना माहीतसुद्धा आहे आपल्या बागीच्याचं. पाहून घ्या म्हणजे मध्यभागी जरी चाललं तरी दोन्हीकडं आपण कवर करू शकतो एरिया. बघून घ्या इथपर्यंतही जातं आहे इकडे इथपर्यंत जातं त्या झाडावरसुद्धा जातं आहे. बघा झाड हलतं आहे ना दिसतं आहे ना. पाहून घ्या इकडे इकडं जाते बघा हे झाड. ही 18x18 लागवड आहे तर याच्यामध्ये आपण अशा प्रकारे फवारणी करू शकतो. सोयाबीनसुद्धा हलतं आहे. तर अशा प्रकारचं यंत्र आहे तुम्हाला खरेदी करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिसत आहे तिथं कॉल करा सविस्तर माहिती घ्या आणि नंतर खरेदी करा. धन्यवाद.